प्रमिला नाना पवार वय 61 वर्षे राहणार नंदुरबार असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकसह अनेक परिसरातील जिथे जागा मिळेल तिथे राहून वास्तव्य त्या करत होत्या. महिला वेडी नसून चांगली आहे, पण तिच्यावर भीक मागण्याची वेळ का आली असावी असा प्रश्न काही सुजाण नाशिककरांना पडला. मुलगा PSI असल्याचे महिला सांगत होती. आपली मुलं 14-15 वर्षांची असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले असेही त्या महिलेने व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित PSI नावाची तपासणी केली. मात्र या वृद्ध महिलेचा मुलगा PSI नसून वस्तू व सेवा कर या विभागात अधीक्षक या पदावर नोकरीला असल्याचे समजले. तर दुसरा मुलगा अक्कलकुवा येथे कंडक्टर आहे. याबाबत महिलेच्या मुलांना निरोप पाठविण्यात आला. त्यांना बोलावून घेत आज या वृद्ध महिलेला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस आयुक्तांसमोर आईला पेढा भरवत 15 वर्षांनी झालेल्या आईच्या भेटीने मुलासह उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते. वृद्ध महिलेचा मुलगा सतीश नाना पवार हे अनुकंपावर वडिलांच्या ठिकाणी वस्तू व सेवा कर विभागात नोकरी करतात. तर दुसरा मुलगा अतिश हा अक्कलकुवा येथे राज्य परिवहन महामंडळात वाहक आहे. महिलेच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आहेत. महिलेच्या सुनांसोबत जमत नाही म्हणून महिला इतरत्र राहत असल्याचे समोर आले. दरम्यान नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सतीश नाना पवार यांच्यासह सून सीमा सतीश पवार यांना बोलावून घेत समज दिली. त्यांच्यातील गैरसमज दूर केले. समुपदेशन करण्यात यश आल्यानंतर मुलाने आईला पेढा भरवला. त्यानंतर मुलगा आणि सुनेने आईच्या पालन पोषण करण्यासोबतच आईला कधीही अंतर देणार नसल्याची शपथ घेतली. या प्रसंगी भावपूर्ण झालेल्या या वातावरणात आज पोलीस आयुक्तालयात सर्वांचेच हा प्रसंग बघून डोळे पाणावले होते. भगवान पगारे. महावॉइस न्यूज नाशिक. प्रमिला नाना पवार. मुलगा काय आहे तुमचं? हो का? काय नाव आहे त्याचं? सतीश नाना पवार. नाशिकला आहे का ड्युटीला ते? तुम्ही कधीपासून येत राहता? 3 वर्ष झालं बाहेर. 3 वर्षापासून बाहेर. तुम्ही सांगितलं नाही त्याला आज घ्या. पोलीस स्टेशनला मारत होता मला सायकोला. आणि वडील त्यांचे वडील 14 वर्षाचा होता तेव्हा वाढला ऍक्सिडेंट मध्ये. मुलं किती तुम्हाला? दुसरा काय करतो? तो मुंबईत आहे का नाशिकला? तो पण नाही सांभाळत का तुम्ही? याला पण जन्म दिला ना तुम्ही? याला पण जन्म दिला. याला पण दिला. हा म्हणतो कुत्र्याकच पैदा करते म्हणे. कुत्र्या पण जन्म. अजून काय बोलायचं? पुढचं काय बोलायचं? त्याने नाशिक तो ऐकून डॉक्टर आहे ना, त्याने सर्टिफिकेट काढून आणलं. तीन वर्षापासून तुम्ही इथेच राहता का? नाही, कुठेही राहते. शिर्डीला होता जेवणाचं काय? सांगा काय उपयोग त्या PSI आणि कंडक्टरचा? हो बरोबर आहे ना. तुम्ही एक जन्म दिला त्याला. जन्म दिला नाही, जन्म दिला ते जाऊ द्या. पण त्याला घडवायला किती उशीर लागतो? हो बरोबर आहे ना. PSI बनवलं तुम्ही त्याला. तुम्ही एवढ्यात कधी भेटले त्यांना? नाही. असा तब्येत खराब झाल्यावर भेटायला येतो काही? तुम्हाला आजारी वगैरे झाल्यावर कोण बघतो?